हटके ग्रुपतर्फे तुमचे सगळ्यांचे स्वागत करतो. नमस्कार रसिको, आपले हार्दिक स्वागत आजच्या सुरेल संगीताच्या गुलदस्त्यात. मंच आहे गीत. आधी विचार केला होता की मंच आहे गीत हे नाव हिंदी असल्यामुळे आपण हिंदीमध्ये सुरुवात करावी, आणि माझ्या अंगात अमीन सयानी संचारले. मी म्हणणार होतो देवियो और सज्जनो. आता देवी तर दिसतात मला, पण या कलियुगात सज्जन सगळ्यांना म्हणायचं म्हणून थोडंसं जरा मी करचलो आणि म्हटलं आपली मातृभाषाच बरी. राम राज्य आलंय, आहेत सज्जन पण आहेत. राम लल्ला आलेत, राम राज्य येणार आहे, पण थोडे राम आता मोठे व्हायला पाहिजेत, ते 24 नंतर होतील मोठे. तर आपण आपल्या कार्यक्रमाला आता सुरुवात करूया. मी विनंती करतो की आजचे आपले चीफ गेस्ट कर्नल डॉक्टर बल्लेवार, बरोबर आहे सिक्वेन्स बरोबर आहे ना, हां, यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. तसंच शिरीजी तर स्टेजवर आहेतच, आता निखिलजी आपणही स्टेजवर आलात तर आम्हाला आनंद होईल. कर्नल साहेबांबद्दल दोन शब्द सांगतो, पण त्याच्या आधी लेट मी वेलकम कर्नल संजय बोरसे अँड मिसेस जयश्री बोरसे. प्लीज पुट युअर हँड्स टुगेदर अँड गिव्ह देम अ बिग क्लॅप. आता कर्नल साहेबविषयी मी काय थोडंसं बोलतो. कर्नल साहेब खरे मूळचे चंद्रपूरचे, 33 वर्ष आर्मीमध्ये त्यांनी फिलिटची सेवा केली. कर्नल म्हणून रिटायर झाल्यानंतर सध्या ते डीन ऑफ क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट फॉर रिहॅबिलिटेशन ऑफ डिसेबल्ड सोल्जर्स इथे ते काम करतायत. ह्याआधी ते प्रिन्सिपल सायंटिस्ट होते आणि हेड ऑफ द ॲनिमल सायन्स डिव्हिजन ॲट DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. आय गॉट इट राईट द फर्स्ट टाईम. त्यांनी बरीच पुस्तकं आणि 21 रिसर्च पेपर्स लिहिलेले आहेत, आणि त्यातला एक वॉज अनव्हील्ड बाय नन अदर दॅन जनरल व्ही के सिंग. क्लॅप्स टू हेम. अनेक गॅलंट्री अवॉर्ड्स त्यांनी मिळवलेली आहेत. त्यांचे छंद म्हणजे की ज्याची मला सगळ्यात भीती वाटते आणि मी त्याच्यावर कधी सवार होऊ शकलो नाही, हॉर्स रायडिंग. त्याच्यात त्यांनी अनेक मेडल्स मिळवलेली आहेत इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवल्सवर. पोलो आणि गोल्फ हे त्यांचे चांगले आवडीचे छंद आहेत. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स वाजवायची त्यांना आवड आहे. ते स्वतः कविता करतात. ही लव्स सिंगिंग. त्यांचं ब्लॉग टायटल आहे तिरकी तर्कश. अवश्य तुम्ही बघा आणि आवडेलच तुम्हाला, त्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद. माधव धायकुडे साहेब, आपल्याला स्टेजवर यायची विनंती आहे. विशाखा धायकुडेजी आपणही या. आता मी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बल्लेवारांचा सत्कार करावा. अरे हॅलो. तर औचित्य असं आहे आज की डॉक्टर बल्लेवार जे स्वतः डीन आहेत, मोठे कामगिरी केलेली आहे, जे आपल्याबरोबर चीफ गेस्ट म्हणून तर सहभागी झालेले पण आहेत, पण त्यांचं आपल्याला सांगीतिक दर्शन पण होणार आहे. तर एक माउथ ऑर्गनवरती गाणं आहे त्यांचं, जोरदार टाळ्या. आणि एक दुसरं गाणं स्वतः त्यांनी कंपोज केलेलं आहे श्रीरामांवरती, ते पण गाणं आहे. ते सगळ्यात शेवटी आहे, त्यामुळे ते ऐकल्याशिवाय नक्की तुम्ही जाऊ नका. हे त्यांच्या बाबतीत. माधव काका आणि मावशींबद्दल सांगायचं झालं तर आपण गीत रामायणाबद्दल बरंचसं काम करतो आहे. गीत रामायणाचे आपले जवळजवळ 13 प्रयोग झालेले आहेत हटकेचे, आणि यापुढची मोठी एक झेप म्हणून सगळी 56 जी गाणी आहेत गीत रामायणाची ती आपण आता शिकत आहोत, आणि 21 एप्रिलला मोठा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम करणार आहोत. आणि त्याच्यामागं माधव काका आणि विशाखा मावशी
हे पूर्ण आधारस्तंभ म्हणून उभे आहेत. तर आज ते गेस्ट ऑफ ऑनर आहेत, की ते म्हणतात की माझ्याबद्दल तुम्ही बोलू नका, मी पडद्यामागच राहीन. पण म्हणून त्यांना बोलवण्याची गरज आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. निखिलजी, तर आपण सांगतो की आम्ही जे सांगितिक काही जे उभे आहोत ते निखिलजींमुळे, त्यामुळे जोरदार टाळ्या निखिलजींसाठी. ते गायक संगीतकार आहेतच, पण तेवढेच प्रेमळपणे आम्ही जे शिकाऊ आहोत, आम्ही जे आता संगीतिक प्रवास करत आहोत त्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे, की ते आम्हाला कायम बरोबर घेऊन जातात, छोट्या छोट्या गोष्टी शिकवतात आणि चॅलेंज करतात की तुम्ही जस्ट आत्ता इथं पोचलेला आहात, अजून खूप दूर आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतीत पण हे सांगायचं होतं. आता आपल्या सिक्वेन्सप्रमाणे आपण चीफ गेस्टना रिक्वेस्ट करूया की तुम्ही दोन शब्द बोलावे, नंतर माधवकाकांना सांगूया की करूच या ना, पण कसं आहे की मोलाचे दोन शब्द तुम्ही बोलावे तसं. थँक्यू सो मच. आज ही अपॉर्च्युनिटी मला दिली इथं यायसाठी, आणि गायन पण करणार आहो मी. त्यांना विचार रिक्वेस्ट केली सगळे दारं बंद करा जेव्हा मी गाणं सुरू करेन. इट्स अ व्हेरी नाईस अपॉर्च्युनिटी. आणि माझी भेट मुख्यतः झाली QMTI मध्ये एक फंक्शन, आपल्या सुशांतनी एकदा रिक्वेस्ट केली होती की आम्ही सोल्जर्ससाठी एक कार्यक्रम करणार आहोत. तर हटके ग्रुप गुरुदेव पण तेव्हा आले होते, निखिल महामुनीजी, खूप सुंदर गायन केलं आणि माझ्या सैनिकांना खूप आवडलं ते प्रोग्राम, कारण तो विशेष दिवशी होता, विजय दिवस 15 डिसेंबर. इट वॉज वंडरफुल प्रोग्राम. आणि तेव्हापासून आम्ही सगळे जुळलो आहोत. आणि माझा आजचा आयुष्यातला म्हणजे माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर स्टेजवर गायनाचा कार्यक्रम आज पहिला दिवस आहे. अँड दिस अपॉर्च्युनिटी आय गॉट एट द एज ऑफ 63. सो दिस इज रिअली, सो आय मस्ट से देर इज नो टाईम फॉर बिगनिंग लर्निंग. केव्हा सुरू करू शकता तुम्ही पण रायडिंग सुरू करू शकता, इच्छा आहे तर करून घ्या. धन्यवाद, नक्की प्रयत्न करणार मी. रायडिंग त्या घोड्यासाठी टेन्शन नाही, आपल्याला काय आपलं बघायचं आहे फक्त. थँक्यू सो मच. जय हिंद. थँक्यू. मी माधव काकांना विनंती करेन की दोन शब्द त्यांनी पण सांगावे मार्गदर्शनाचे. तर त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते वाडिया कॉलेजमध्ये मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्सचे हेड होते आणि स्काउटवरती ते पूर्णतः आत्ता सक्रिय आहेत. स्काउट ग्राउंड जे पुण्याचं आहे त्याचे ते हेड आहेत आणि अतिशय त्यांची जवळजवळ जोरात टाळ्या त्यांच्यासाठी. मॅथमॅटिक्समध्ये असंख्य पुस्तकं आहेत MBA एंट्रन्स स्कूलसाठी. तेवढे जे शांत दिसत आहेत ना तेवढेच ते सखोल आहेत. तर त्यांना मी सांगेन की दोन शब्द आम्हाला तुम्ही सांगा. हा हटके ग्रुप किंवा हटके ही संकल्पना जेव्हा सुरू झाली त्यावेळेला त्याच्यामध्ये गाणं हे नव्हतं आणि त्याची मूळ कल्पना थोडीशी एक इंटरव्ह्यू घ्यायचे अशातनं ती सुरुवात झाली. पुढे करोनाच्या काळामध्ये हा हटके म्युझिकल आणि नवोदितांसाठी एक प्लॅटफॉर्म हा अशा प्रकारचा एक ऑनलाईन सुरुवातीला सुरू झाला. त्याच्यानंतर मग त्याची ऑफलाईन काही कार्यक्रमांची सुरुवात झाली आणि त्याचा प्रवास हा पहिल्यापासून मी पाहत आलो. जेव्हा एक गीत रामायणाचा पहिला कार्यक्रम हटकेचा तर्फे झाला त्यावेळेला एक कल्पना मनामध्ये अशी आली की आपल्याला एक संपूर्ण एक दिवसभर गीत रामायण एवढंच फक्त काम करावं, 56 चे 56 गीतं, कारण असा कार्यक्रम आत्तापर्यंत कोणी केला आहे संपूर्ण दिवसभराचा असं माझ्या आठवणीत किंवा माझ्या माहितीत नाही. 56 गीतांचा कार्यक्रम झाला आहे पण तो रोज 2 तास 3 तास असा 3-4 दिवस असा झाला असेल कदाचित, परंतु संपूर्ण दिवसभर फक्त गीत रामायण असा काही झाला नाही. म्हणून हटकेच्या ह्याच्यात मी बोललो की बाबा असा एक कार्यक्रम करावा आणि नवोदित कलाकारांच्या समवेत करावा असा एक त्याच्यातला भाग होता. आणि ही संकल्पना हटकेचे शिरीष कुलकर्णी आणखीन बाकीचे सर्व कलाकार ह्यांनी उचलून धरली आणि पुढचं जे काही त्यांची आत्ता तयारी आणि कष्ट चाललेले आहेत
तो 21 एप्रिलला जो त्याचा मोठ्या प्रमाणावर किंवा आपला कार्यक्रम होईल त्याच्यामागे हे सगळे त्यांचे कष्ट आहेत. याच्यामध्ये माझा सहभाग ते म्हणतायत आहे म्हणून, पण माझा सहभाग त्याच्यात काही नाही आहे. फक्त ही एक कल्पना मी मांडली, याच्या पलीकडे माझा सहभाग त्याच्यामध्ये काही नाही. गाण्यामध्ये माझा सहभाग अजिबातच नाही. आणि त्यामुळे हे जे काही कष्ट आहेत किंवा हा जो कार्यक्रम पुढचा यशस्वी होणार आहे त्याच्या मागे त्यांचे सर आहेत, त्याच्यानंतर बाकी मोठे काका आहेत की जे त्यांना गाणी आणखीन शिकवत आहेत, निखिलजी आहेत. आणि ह्यामुळे हा कार्यक्रम निश्चितपणे अतिशय सुंदर होणार, नवोदित कलाकारांच्या समवेत होणार याच्यामध्ये मला शंका नाही. आणि त्या कार्यक्रमालाही आपण सगळे उपस्थित राहूच. आणखीन तो कार्यक्रम कसा होईल ते लक्षात येईलच, म्हणजे आत्ता त्यांची जी तयारी ज्या पद्धतीने चालली आहे आणि ज्या प्रकारे सगळेजण कष्ट घेत आहेत तो त्यांचं सगळ्यांचं ते यश असणार आहे. त्याच्यामध्ये माझा सहभाग हा खरं म्हणजे नाहीच आहे. धन्यवाद. जोरदार टाळ्या काकांसाठी. काका कायम पडद्यामागचे कलाकार म्हणून ओळखले जातात, आत्तासुद्धा मागं जात आहेत. पण आता गीत रामायणाबद्दल आपण जेव्हा बोलतो आहे तेव्हा आणखी एक प्रोजेक्ट हटकेचा मी डिक्लेअर करू इच्छितो, जो निखिल महामुनी लीड करणार आहेत, तो म्हणजे गीत रामायणाचे सगळे ट्रॅक्स, जे महत्त्वाची गीतं आहेत त्याचे सगळे ट्रॅक्स, ऑडिओ ट्रॅक्स आपण बनवणार आहोत. म्हणजे आपल्याला ते पूर्णतः स्टुडिओ एन्व्हायरमेंटमध्ये तयार झालेले अतिशय उच्च क्वालिटीचे सगळे लाईव्ह इन्स्ट्रुमेंट असलेले अशा प्रकारे आपल्याला बनवणार आहेत. आपण निखिलजींना विनंती करूया की त्यांचे विचार मांडावेत, हटके ग्रुपबद्दल सांगावं. कायम ते आमच्या पाठीशी उभे असतात आणि आमच्या चूकभूल बरोबर करायला किंवा आम्ही स्टेजवरती येतो त्यांच्या शेजारी बसतो म्हणजे आम्ही समजतो की अरे त्यांनी आपल्याला परवानगी दिली आहे, संधी दिली आहे म्हणून आपण त्यांच्या शेजारी. तर निखिलजी, सगळ्यांना मनापासून नमस्कार, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हटकेच्या पहिल्या कार्यक्रमापासून नव्हे तर हे नाव फॉर्म होण्याचा जो कालावधी होता तेव्हापासून मी आणि शिरीषजी आणि आमचे अजून एक रवींद्रभाई आम्ही असोसिएट झालो आहोत. आणि हा प्रवास बघता बघता खूप चांगली वळणं घेत घेत पुढे जातो आहे. जसं आत्ता माधव काकांनी सांगितलं की मी मागे आहे, पण पुढे असणाऱ्यांसाठी काहीतरी मागे असावं लागतं. तर जसे आत्ता माधव काका आहेत तशी मी इथे समोर बसलेली अनेक मंडळी आहेत की जी या सगळ्या प्रयत्नांसाठी, या प्रवासासाठी भक्कमपणे मागी आहेत. तर त्याच्यात खूप खूप चांगले प्रयत्न हटके या संस्थेद्वारे माझ्यासह जोडले गेलेले अनेक जण करत आहेत, त्याचा आनंद घेत आहेत. आणि आत्ता बल्लेवार साहेबांनी सांगितलं की आत्ता त्यांना संधी मिळाली, हा त्यांचा पहिला अटेम्प्ट आहे. ही खूप 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 प्रेशियस गोष्ट आहे. एक कलाकार म्हणून मी जेव्हा याकडे बघतो, मागच्या काही कार्यक्रमांमध्ये सुद्धा आपण याचा उल्लेख केला होता की आयुष्य जातं एक संधी रंगमंचावर मिळावी, दोन शब्द दोन वाक्य सादर करता यावीत यासाठी आयुष्य वेचलेले लोक मी पण बघितलेत. पण कलाकार हा जन्मावा लागतो, ती कला तो आशीर्वाद म्हणून तो रुबी त्या घेऊनच तो जन्माला येतो. आणि इतके छान छान कलाकार आज आपल्या समोर, जी काही कलाकार मंडळी त्यांचे कला आणि सादरीकरण करणार आहेत ती खरं तर प्रोफेशनली या संगीत या क्षेत्रात नाही आहेत. त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप स्टॉलवर्ट काम, म्हणजे स्टॉलवर्ट्स असणारी ही मंडळी आहेत, खूप उच्च कारकिर्द त्यांची आहेत. पण ही सगळी मंडळी एरवी कुठे एकत्र आली नसती, पण हटकेच्या या कला मंचावर आणि त्यामुळे संगीत हा एकमेव धागा आहे की ज्यांना एकत्र आणण्याचं हे निमित्त आहे. आज विजय काका निवेदन करतायत, अनुराधाताई, त्या पण वेगळ्या भूमिकेत आहे. या सगळ्यांना मी खूप जवळनं पण अनुभवतोय, बघतोय, त्यांच्याबरोबर मी पण मोठा होतोय. एक गायिका असलेली व्यक्ती आज निवेदकाच्या भूमिकेत कशी आहे हे बघण्याची आम्हाला खूप उत्सुकता आहे. अशी खूप छान छान गोष्टी या घरात घडत आहेत असं मी म्हणेन, कारण हटके हे आता एक कुठला तरी मंच न राहता एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचे सभासद दिवसेंदिवस वाढत चाललेत.
महाकवी आणि ज्यांना आधुनिक वाल्मिकी असं संबोधलं जातं ते ग. दि. माडगूळकर यांनी त्यांच्या एका सुंदर गीतरचनेमध्ये सांगितलं आहे की कलेचा आस्वाद कसा घ्यायला हवा ते मी असं इंटरप्रिट करतो. थोडे थोडे गात प्रतिदिनी पूर्ण कथेचे साधा चित्रण, गा बाळांनो श्रीरामायण. तर हे श्रीरामायणाचं गीत गायन असो किंवा कोणत्याही संगीत कला प्रकारातनं सादरीकरण असो, हा एक ईश्वरी आशीर्वादच आहे आणि तो असाच हळूहळू थोडा थोडाच वाढत जातो आणि तो कायम निर्भेळ आनंद देत असतो हे मात्र नक्की. आज इथे सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. तुम्ही खूप मस्त गातच आहात. आज ही मंडळीसुद्धा तुम्हाला एन्करेज करायला आणि एन्जॉय करायला आपल्यासमोर आहेत. तर तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि असंच आपण मन चाहे गीत कायम गात राहू आणि ऐकवत राहू. यासाठी श्रीजीत आणि सुमेधा वहिनी तुमच्या दोघांचेही धन्यवाद, कारण तुम्ही अथक प्रयत्न करताय. आणि मग म्हणजे जसं माधव काका मागे तसे श्रीजी आणि सुमेधा वहिनी एक मोठी भिंत आहे की येस ते आहेत तर मग कार्यक्रम होणार, चांगला होणार, जास्तीत जास्त प्रयत्नांनी तो चांगला कसा होईल याची काळजी घेतली जाते. तुम्हा दोघांचंही खूप अभिनंदन आणि आभारसुद्धा. धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी नक्की बसून घ्यावं. आपले शेखर मामा हे आणखी एक असे दिग्गज आहेत की ते कायम प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतात, तर त्यांना काहीतरी निवेदन. हां म्हणजे भिंतीमधला सिमेंट आहे असं म्हणायला हरकत नाही मला. शिरीषनी हे चांगली शिफ्ट केलेलं आहे अँकरिंगचं, तर ते ॲम्युनेशन फायर करा म्हणजे नजरोंचे काही तीर चलाना वगैरे असं काहीतरी करायला सांगते ते असं मला वाटतं आहे. सर गेले का खाली? तर हटकेच्या कन्सिस्टन्सीबद्दल शिरीष कुलकर्णी त्यांच्या टीमचे मनापासून अभिनंदन. आणि नवीन कलाकारांना ॲस्पिरेशन इन्स्पिरेशन देण्यासाठी महामुनी सरांना मी विनंती करतो की त्यांनी हे इथनंच घ्यावेत वर या वर या वर या वर या. आणि अनेकांना संधी दिली आहे, माझ्या संधीची मी वाट बघतो आहे खरं म्हणजे. अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. आपण आता गाण्याकडे वळूया. अत्यंत सुंदर गाणं. कवी अशोकजी परांजपे जे मूळ लोकसंगीताला वाहून घेतलेले कवी, संगीत आहे अशोक पत्की आणि गायिका सुमन कल्याणपूर, की ज्या गायिकेनी लता मंगेशकर आणि आशा भोसलेंसारखे दिग्गज कलाकार असताना आपलं सेपरेट स्थान 40 वर्षापूर्वी निर्माण केलं होतं. तर ऐकूया श्रीकृष्णांच्या वाद्याने फ्लूट. सादर करतायत आनंद गावडे. आनंद गावडेंची एक थोडक्यात ओळख करून देतो. जन्म मुंबईचा, शिक्षण पुण्यात, सध्या मुक्काम फरीदाबाद. ते एका खूप नामांकित एस्कॉट्स कुबोटा ह्या कंपनीमध्ये चीफ डिझायनर आहेत. आता ही त्यांची नेहमीची ओळख झाली. आता पुढचं थोडंसं मी बोलतो. आनंदजी ज्या कंपनीत आहेत ती कंपनी उत्तम ट्रॅक्टर्स बनवते. आनंदजी चीफ आहेत, ते नवीन नवीन डिझाईन्स कॉस्ट इफेक्टिव्ह डिझाईन्स सगळ्या देत असणार. ह्या कंपनीचा शेअर सध्या 2900 रुपयाच्या आसपास चाललं आहे. आणि आपला एवढा खात्रीचा माणूस जेव्हा त्या कंपनीत आहे, मी तुम्हाला नक्की सजेस्ट करीन की ह्या कंपनीचा शेअर तुम्ही डोळे झाकून खरेदी करा, 3 वर्ष ठेवा आणि आपली दुप्पट पैसे वसूल करा. धन्यवाद. तर मी विजय काकांची जोरात टाळ्या आनंदसाठी. विजय काकांची ओळख करून देणारच होतो, पण त्यांनी स्वतःच चुणूक दाखवलेली आहे की स्टॉक मार्केटमध्ये पण आहेत, HR मॅनेजमेंटमध्ये पण आहेत आणि बऱ्याचशा कंपनींना ते असे प्रकारे स्ट्रॅटेजिक मदत करत असतात. जोरदार टाळ्या विजयजींसाठी. Thank you.
ओपनिंग बॅट्समननी सेंच्युरी मारलेली आहे, ग्रेट. म्युझिकमध्ये असणारी बासरी आणि तुमची बासरी, जुगलबंदी चालू होती. म्हणून त्यांना मी श्रीकृष्णाचा फ्लूट म्हटलं. आता पुढचं गाणं आहे, विशाखा धायगुडे या गात आहेत. गाणं तुमच्या आरपार जाणारे आहे हृदयाच्या. सिनेमाचं नाव आहे आरपार. मजरू सुलतानपुरी यांनी लिहिलेले गीत आहे आणि गीतकार आहेत ओ पी नय्यर. विजय मावशींचं बॅकग्राऊंड असं आहे की त्या बालभारतीमध्ये प्रूफरीडिंग करायच्या. किती बारीक लक्ष असेल बघा, कुठली बारीक सारीक चूक त्यांना लगेच पटकन कळत असेल. त्यांनी असंही मला सांगितलं की त्या सगळ्या स्पोर्ट्समध्ये निपुण होत्या आणि शाळेत त्या ज्या त्यांना शेवटी बंदी घातली कारण सगळी पक्ष त्याच घेऊन जायच्या. अशा ह्या आमच्या यंग मावशींकडून आपण बाबूजी धीरे चलना प्यार में जरा संभलना. बाबूजी धीरे चलना प्यार में जरा संभलना. हाँ बड़े धोखे हैं इस राह में. बाबूजी धीरे चलना प्यार में जरा संभलना. हाँ बड़े धोखे हैं इस राह में. बाबूजी धीरे चलना. सब कुछ लुटाए ये तो बाबूजी पहला कदम है. नजर आते हैं अपने पराए. बड़े धोखे हैं इस राह में. बाबूजी धीरे चलना प्यार में जरा संभलना. बड़े धोखे हैं इस राह में. बाबूजी धीरे चलना. ये मोहब्बत के ओ भोले भाले करना खिल कामों के हवाले. काम उल्फत का नाजुक बहुत आके होठों पे टूटेंगे प्याले. बड़े धोखे हैं इस राह में. बाबूजी धीरे चलना प्यार में जरा संभलना. हाँ बड़े धोखे हैं इस राह में. बाबूजी धीरे चलना. अत्यंत उत्कट निस्वार्थी प्रेमाची साथ घालणारा मुकेश यांचा आवाज. पाठमोरी सायरा बानू. आजची आपली थीम ब्लॅक कलरची नाही, अशाच काळ्या रंगाच्या पण वेस्टर्न ड्रेसमध्ये सायरा बानू आणि तिला आवाज देणारा मनोज कुमार. गाणं ओळखलंच असेल सगळ्यांनी, पूरब और पश्चिम सिनेमातलं, दिनेश कर्वे यांच्या आवाजात. कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे, तड़पता हुआ जब कोई छोड़ दे, तब तुम मेरे पास आना प्रिय. मेरा दर खुला है, खुला ही रहेगा तुम्हारे लिए. कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे, तड़पता हुआ जब कोई छोड़ दे,
बहुत चाहने वाले मिल जाएंगे। अभी रूप का एक सागर हो तुम, कंवल जितने चाहोगे खिल जाएंगे। दर्पण तुम्हें जब डराने लगे, जवानी भी दामन छुड़ाने लगे, तब तुम मेरे पास आना प्रिय। मेरा सर झुका है, झुका ही रहेगा तुम्हारे लिए। कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे, तड़पता हुआ जब कोई छोड़ दे। कोई शर्त होती नहीं प्यार में, मगर प्यार शर्तों पे तुमने किया। नजर में सितारे जो चमके जरा, बुझाने लगी आरती का दिया। जब अपनी नजर में ही गिरने लगो, अंधेरों में अपने ही घिरने लगो, तब तुम मेरे पास आना प्रिय। मेरा दिल कृपा है ना ही रहेगा तुम्हारे लिए। कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे, तड़पता हुआ जब कोई छोड़ दे। आनंदीची आपण जरा गाणी लवकर लवकर घेतो आहे, कारण आनंदे येतात ते फरीदाबाजून येतात आणि येता रात्री ते आता परत जाणार आहेत, त्याच्यामुळे मध्यंतरानंतर आपण त्यांच्या बासरीला मुकणार आहे। 1976 साल, एक रोमॅन्टिक म्युझिकल फिल्म। आपला मराठी कलाकार त्यामध्ये हिरो म्हणून होता आणि त्याची हिरोईन झरीना वहाब। बासू चटर्जींचं दिग्दर्शन, रवींद्र जैन यांचे गीत आणि संगीत। ह्या गाण्यामध्ये यशुदास यांना नॅशनल अवॉर्ड फॉर बेस्ट सिंगर मिळालं होतं आणि हेमलता यांना बेस्ट फिमेल सिंगर मिळलं होतं, मेरे सुर में सुर मिला दी। पिक्चर कुठला? क्या बात आहे, अनंजी होऊन जाऊ दे, गोरी तेरा गाव बडा प्यारा। Thank you.
फार मस्त आनंदजी, जसं बोलणारं व्हायलिन असं होतं तशी बोलणारी बासरी आहे. 2011 सालचा अग्निपथ हा चित्रपट, गीतकार अमिताभ भट्टाचार्य, संगीतकार आपल्याच पुण्याचे अजय गोगावले आणि अतुल गोगावले, आणि गीत गायलं होतं सोनू निगम यांनी. याबद्दल एक आठवण सांगावीशी वाटते आम्हाला, आमचे गुरु महामुनी सरांनी सांगितलेली आठवण, की गाणं पूर्ण रेकॉर्ड झालं आणि मधला अरेंजमेंटचा पार्ट होता तो रात्री मध्यरात्री रेकॉर्ड करत होते. तर सोनू निगम यांना वाटलं की नाही, माझा जो पार्ट होता मला तो परत गायचा आहे, म्हणून ते परत तिथे गेले. कारण मला असं वाटतं की कुठल्याही कलाकाराचा अस्वस्थता हा स्थायी भाव असतो आणि त्यातूनच क्रिएटिव्हिटी, नवीन कल्पना जन्माला येतात. हे सांगतानाच आता मला असं पण सांगावंसं वाटतं की 2021 साली जे मिर्ची म्युझिक अवॉर्ड झाले, ज्यामध्ये ज्युरीचा पार्ट सरांनी पण निभावला होता, निखिल महामुनी सरांनी, तिथे अजय गोगावले आणि अतुल गोगावले यांना कॉम्पोजर ऑफ द डिकेड म्हणून अग्निपथ आणि सैराट या दोन चित्रपटांसाठी पारितोषिक मिळालेलं होतं. आणि हे सांगतानाच मी थोडंसं महामुनी सरांविषयी सांगते की त्यांचा, सरांचा हा दोन दशकांचा, जवळपास दोन दशकांचा हा प्रवास आहे. सुरुवातीला फक्त साथीसाठी म्हणजे अकंपनिमेंट म्हणून, सुरुवातीला बासरी, गिटार, मग बासरी, मग कीबोर्ड, असं करता करता पियानो. आणि ह्या प्रवासामध्ये अनेक चांगल्या चांगल्या कलाकारांबरोबर त्यांनी काम केलं. इनॉक डॅनियल्स आहेत, श्रीनिवास खळे आहेत, आणि काम करता करताच त्यांना स्वतःतला संगीतकार म्हणजे एक फाईंड झालं त्यांचं, की एक आपण म्युझिक करू शकतो, आपण कंपोजर बनू शकतो, हा आत्मविश्वास आला. आणि त्यानंतर त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केले संगीतकार म्हणून. अगदी थोडी नावं घेते मी, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सोनू निगम, विशाल ददलानी, देवकी पंडित, अनूप जलोटा, आनंद भाटे, संजीव अभ्यंकर, शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे, कितीतरी नाव आहेत, मी बास करते इथे. आम्ही थोडीच आणि हां आम्ही थोडीच, अजून भरपूर आहेत, मी नाही घेते तेवढी. आणि संगीतकार म्हणून काम करता करता गायक म्हणून पण त्यांचा आविष्कार झाला आणि मग त्यामध्ये काम सुरू झालं. त्यांची आरव नावाची संस्था आहे आणि मी गातो माझे गाणे ह्या नावाने त्यांचे प्रयोग सगळीकडे होत असतात. आणि त्यामुळेच आम्हाला सगळ्यांना हा कॉन्फिडन्स आहे तो, आणि तो ते अगदी देतात की मी गातो गाणे, माझे गाणे. गाणं हे प्रत्येकाचं असतं, आपल्या सगळ्यांचं असतं. तर ताम्हणकर सर, गायनोकॉलॉजिस्ट आहेत, मी नंतर बोलेनच त्याच्यावर, सुनील ताम्हणकर सर. मुझ में कहीं बागी थोड़ी सी जिंदगी, जगी धड़कन नहीं, जाना जिंदा हूँ मैं तो भी, कुछ ऐसी लगन इस लम्हे ये लम्हा कहाँ था मेरा, अब है सामने इसे छू लूं जरा, मर जाऊं या जी लूं जरा, खुशियाँ चूम लूं या रो लूं जरा, मर जाऊं या जी हो. अभी मुझ में कहीं बाकी थोड़ी सी है जिंदगी, चलते हुए तन को छाया पेड़ की मिल गई,
रूठे बच्चे की हंसी जैसे सलाने से फिर खिल गई, बरसों के पुराने जख्म पे मरहम, बरसों के पुराने जख्म पे मरहम लगा सा कुछ ऐसा रहम इस लम्हे में है, ये लम्हा कहाँ था मेरा, अब है सामने इसे छू लूं जरा, मर जाऊं या जी लूं जरा, खुशियाँ चूम लूं या रो लूं जरा, मर जाऊं या जी लूं जरा। आज हो कल हो मेरा ना हो, हर दिन थी कहानी मेरी, एक बंधन नया पीछे से अब मुझको बुलाए, आने वाले कल की क्यों फिक्र मुझको सताना, एक ऐसी चुप इस लम्हे में है, ये लम्हा कहाँ था मेरा, अब है सामने इस छूलू जरा, मर जाऊँ या जीलू जरा, खुशियाँ छूल लूँ जरा, मर जाऊं या जीलू जीलू जरा। कोणतरी वन्स मोर म्हटल्यासारखं वाटलं मला, पण टाळ्या आपण विशेष वाजले नाहीत असं वाटलं, एकदा परत जोरात जोरात टाळ्या, आता जमतंय। डोर से टूटी पतंग जैसी थी ये जिंदगानी मेरी, आज हो कल हो मेरा ना हो, हर दिन थी कहानी मेरी, एक बंधन नया पीछे से अब मुझको बुलाए, आने वाले कल की क्यों फिक्र मुझको सता जाए, एक ऐसी चुभन इस लम्हे में है, ये लम्हा कहाँ था मेरा, अब है सामने इसे छू लूं जरा, मर जाऊं या जीऊं जरा, खुशियाँ चूम लूं या रो लूं जरा, मर जाऊं या जीलू जीलू जरा। एकोणीसशे 76 साली काही तुमच्या जीवनात स्पेशल घडलं होतं का काही? 1976 कुछ स्पेशल हुआ था क्या? ते बासरीमधल्या भोकांमध्ये शोधतात की काय हरवलंय का। पिछला गाना मी 1976 का, ये भी 76 में आ रहा है क्या बात है।
ठीक आहे, आम्ही विश्वास ठेवतो. रवींद्रजीन पण कॉमन आहेत. बरं, 1976 फिल्म, शशी कपूर, शबाना आझमी. क्या बात आहे. दिल में तुझे बिठा के कर लूंगी मैं बंद आंखें, पूजा करूंगी तेरी. आनंद जी शुरू हो जाओ. गोष्ट मला आठवली की आनंदी आणि शिरीषजी हे कुठल्या तरी एका कट्ट्यावर बसून कुठलं तरी वादन करायचे. कुछ बोलोगे या शिरीषजी को बोलू?
तर काही गोष्टी आम्ही एक तर जर्मन क्लासला आम्ही बरोबर होतो आणि बासरी बरोबर वाजवायला शिकलो, त्यांनी कंटिन्यू केलं आणि मी वाद्य बदलून माउथ ऑर्गन वाजवायला लागलो, पण त्यांनी कंटिन्यू केलं. जोरदार टाळ्या त्याच्यासाठी. सुंदर. 1993 बरेच वर्षापूर्वी शिरीषने मला दिलेली जी बासरी आहे ती माझ्या प्रत्येक ट्रेक आणि अजूनसुद्धा माझ्या नेहमी खिशामध्ये असते किंवा बॅगेत असते. तर ही हॅज ऑलवेज बीन विथ मी ऑन माय म्युझिकल जर्नी. पुढील गाणं आहे कही बनकर हवा. गात आहे कुणाल जाधव. गाणं अश्विनी भारद्वाज, अश्विनी नाही, अश्विनी भारद्वाज हा एक म्युझिक कंपोजर आहे. त्यांनी गायलेलं आहे. 2018 सालचं हे गाणं आहे. गाण्याचे शब्द गुल्लू बंजारा यांचे आहे आणि एल्विस व्हॅलेंटाईन यांचं म्युझिक अरेंजमेंट आहे. म्युझिक कंपोजर आणि अरेंजर यात फरक असतो बरं का, हे आम्हाला सरांमुळे कळालं की म्युझिक अरेंजर म्हणजे त्या चालींच्या मधलं जे ओळींमधलं जे म्युझिक जे बनवतो त्याला अरेंजर म्हणतात आणि कधी कधी कॉम्पोजर हा अरेंजर पण असतो. ही जी गाणी म्हणणार आहे त्याबद्दल सुशांत जास्त सांगेल. नमस्कार. आज आपल्याला हटके बालकलाकार लाभलेत. दोघंही पुना स्कूल अँड होम फॉर ब्लाइंड्स ही जी इन्स्टिट्यूट आहे 1947 एस्टॅब्लिश झालेली इन्स्टिट्यूट आहे. कोरेगाव पार्कमध्ये आहे. मला माहिती नव्हतं. जर्मन बेकरी जी होती आधी त्याच्या साईडलाच ही इन्स्टिट्यूट आहे. बऱ्याच वेळा गेलो पण कधी मला असं जाणवलं नाही की इथं अशी इन्स्टिट्यूट असू शकते. तर त्या इन्स्टिट्यूटमध्ये हे दोघं शिकतात. तर माझा ह्यांच्याशी परिचय अशामुळे झाला की मला काही अशा लोकांसाठी करण्याची इच्छा त्या मनात झाली आणि मी एक दिवशी त्या इन्स्टिट्यूटमध्ये गेलो. तिथे जे ॲडमिन ऑफिसर होते त्यांना विचारलं मी ह्यांच्यासाठी काही करू शकतो का ॲज अ व्हॉलंटियर. तर त्यांनी मला पहिल्यांदा डोनेशन देऊ शकता वगैरे सांगितलं. मी म्हणलं मला डोनेशन द्यायचं नाही, माझं ऐपत आहे, पण मला ग्राउंड लेवलला काहीतरी काम करायचं यांच्यासाठी. तर त्यांनी बरेच सारे मला ऑप्शन दिले. त्यातून मी त्यांना असं सुचवलं की मी ह्यांच्यासाठी एखादं लेक्चर घेऊ शकतो, त्यांना संगीतही शिकू शकतो. मी स्वतः इथे हटके असल्यामुळे मला गायला येतं थोडंफार, तर मी ते त्यांना शिकू शकतो, त्यांच्यात त्यांना आनंद देऊ शकतो. तर असंच एका रविवारी मला त्यांनी ती संधी दिली. मी तिथे गेलो, माझं जे काही लेक्चर झालं त्यानंतर एक अर्धा तास मी त्यांना थोडंसं संगीताचं शिकवायचा प्रयत्न केला. मला असं कळालं की त्यांच्यासमोर माझं ज्ञान काहीच नाही आहे. त्यांना राग रागिणी वगैरे सगळं माहिती आहे. त्यांना संगीताचे क्लासेस होतात स्कूलमध्ये आणि मी जेव्हा राग भूप ह्या रागाची जेव्हा सरगम त्यांना शिकवायला लागलो, त्यांनी जो सा लावला होता, 50 विद्यार्थी होते, अंगावरचा शहारा अजूनही जात नाही आहे. आणि तिथे मग त्यांनी मला विनंती केली की तुम्ही काहीतरी गाणं गा. मग मी तिथे दोन गाणी म्हणली. त्या मुलांनी तिथं कोणीही सहाय्यक नव्हतं, त्यांचं सपोर्ट म्हणून नव्हतं, पण तिथे स्पीकरला ब्लूटूथ वगैरे जॉईन करून त्यांनी मला ट्रॅक वगैरे लावून दिला. हे म्हणजे हे अकल्पनीय आहे. म्हणजे त्यांनी ट्रॅक दिला, मी ट्रॅक लावला, व्यवस्थित वाजला, साऊंड सेटिंग वगैरे पण चेंज केली त्यांनी आणि त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर मी म्हणलं की तुमच्यापैकी कोणाला गाणं म्हणता येतं का. तर ही दोघं मुलं तयार झाली आणि त्यांनी जे गाणं म्हणलं ते अप्रतिम होतं आणि त्याच वेळेस मला वाटलं की ह्या मुलांना स्टेज मिळाला पाहिजे. आणि शिरीष सरांनी देखील माझी इच्छा उचलून धरली आणि आज तुम्हाला हे बालकलाकार इथं दिसत आहेत. तर तुझं नाव सांगशील? रणजित गायकवाड माझे नाव आणि मी इयत्ता 10 शिकत आहे आणि हटके ग्रुपचे मी खूप खूप धन्यवाद मनापासून देतो की इथे परफॉर्मन्स करण्याची मला संधी दिली. तर इथे मी कलाकार नाही म्हणून तर कलाकार म्हणून नाही आलेलो, तर मगाशी प्रोग्राम सुरू होताना सर बोलले होते की हटके ही एक कुठली संस्था वगैरे नसून एक कुटुंब आहे. तर त्याच कुटुंबाचा एक नवीन सदस्य म्हणून तुम्ही मला जर मानलं तर मला खूप आनंद होईल. थँक्यू. माझं नाव नागेश जाधव आणि मी इयत्ता 10 शिकतो. मला इथे गाण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि मी पण हटके ग्रुपचा सदस्य व्हावं असं इच्छा असत करतो. तुम्ही दोघेही हटकेचे कलाकार आहात आजपासून सध्या आहात. थोडीशी माहिती येतो एकदम फास्ट फॉरवर्ड, मी जास्त वेळ घेणार नाही. मलाही ह्यांचं गाणं ऐकायचं आहे जसं तुम्हाला ऐकायचं आहे. हे दोघे 10 इयत्तेमध्ये शिकतात त्याच पुना स्कूल अँड होम फॉर ब्लाइंड्समध्ये. रणजित राहतो अहमदनगरमध्ये, राहणार अहमदनगरचा आहे आणि नागेश नांदेड गावात राहतो राहायचा. दोघंही
अक्षरशः पहिली दुसरीपासून स्टेजवर परफॉर्म करतायत. अजूनही त्यांना शाळेमधून बोलवणं असतं. आत्ताच गणेश चतुर्थीच्या वेळेस वाघोलीमध्ये यांचा कार्यक्रम झाला. ह्यांच्या स्कूलमध्ये 15 मुलांचा ऑर्केस्ट्रा बँड आहे आणि त्यांना बोलवणं येतं आणि ते गाणी गातात. स्टेजवर असंख्य अगणित काउंटलेस स्टेज परफॉर्मन्सेस त्यांनी दिलेले आहेत. रणजित आणि नागेश दोघंही गायक आणि हार्मोनियम दोघंही वाजवतात. दोघांची प्रारंभिक परीक्षा झाल्या आहेत प्रथमामधल्या गंधर्व महाविद्यालयाच्या. आणि अनेक कॉम्पिटिशन्समध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे, पारितोषिक मिळवलेली आहेत. आणि लहानपणापासूनही दोघांना गाण्याची आणि हार्मोनियम वाजवण्याची आवड आहे. नागेश ढोलकी पण वाजवतो. सो असे हे बालकलाकार आहेत. ह्यांच्याकडून मला म्हणजे शेवटचा भक्त बोलतो की ती कविता जी आहे की या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे, ह्यांच्याकडून शिकायला मिळालं. कारण ही जी जिद्द आहे ना ती ह्यांच्याकडनं शिकायची. आपल्याकडं सगळं आहे, आपल्याकडं सगळी सुख आहेत, सगळी ऐहिक सुख आहेत, पण आपण तरी दुःखी असतो. आपल्याला काही ना काहीतरी सारखं पोचत असतं. ह्यांच्याकडनं हे शिकलं पाहिजे कसं जगायचं, तर हे मला शिकायला मिळालं. आता मी आय थिंक पहिला नंबर नागेशचा आहे. तर नागेश माईक घेऊन बनकर हवा उड़तो ना जाओगे, कहीं बनकर घटा दिल पे छा जाओगे. कहीं बनकर हवा उड़तो ना जाओगे, कहीं बनकर घटा दिल पे छा जाओगे. ये प्यार की बातें हैं बातें रहने दो, जज्बात की बातें हैं बातें कहने दो. कहीं बनकर हवा उड़ तो ना जाओगे, कहीं बनकर घटा दिल पे छा जाओगे. कहीं बनकर हवा उड़ तो ना जाओगे, कहीं बनकर घटा दिल पे छा जाओगे. जब से तुमको देखा मैंने जिया बेचैन है, नींद नहीं आती मुझको दिल चहरन है. ओ तेरे ख्वाब देखे हरदम दिल नहीं मानता, तू है मेरी आशिकी बस और नहीं जानता. सासों को तुम मेरी ले तो ना जाओगे, तुम मुझे छोड़ कर उड़ तो ना जाओगे. कहीं बनकर हवा उड़ तो ना जाओगे, कहीं बनकर घटा दिल पे छा जाओगे. आंखें तेरी बाहों में खुशियां तमाम है, तू जो आई जिंदगी में खुदा का इनाम है. हो मोहब्बत को तेरी यारा उम्र भर निभाऊंगा, है कसम
दूर तुझसे कभी ना जाऊंगा। प्यार में बेवफा बन तो ना जाओगी, तुम मुझे छोड़ कर उड़ तो ना जाओगी, कहीं बन कर हवा उड़ तो ना जाओगी, कहीं बन कर घटा दिल पे छा जाओगे। पुढचं गाणं रणजित गाणार आहे, ते अल्बम आहे मेरी माँ के बराबर कोई नहीं, 2021 रिलीज झालेला अल्बम आहे। जुबिन नौटियाल आणि पायल देव यांनी हे गाणं गायलेलं आहे। गीतकार मनोज मुंतशीर। ए पीसफुल ट्यून टू मेंड युअर हार्ट्स इन द ब्युटिफुल मॉर्निंग। सकाळी जर हे गाणं ऐकलं तर तुमची तब्येत मस्त होऊन जाईल एकदम। जरूर ऐकूया आपण। All the best, Ranjit. ऊंचा है भवन ऊंचा मंदिर, ऊंची है शान मैया तेरी, चरणों में झुके बादल भी तेरे, पर्वत पे लगे शैया तेरी, है काल रात्रि है कल्याणी, तेरा जोड़ धरा पर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं, तेरी ममता से जो गहरा हो ऐसा तो सागर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। जैसे धारा और नदिया, जैसे फूल और बगिया, मेरे इतना ज्यादा पास है तू, जब ना होगा तेरा चल नैना मेरे होंगे जल थल, जाएंगे कहाँ फिर मेरे आंसू, दुख दूर हुआ मेरा सारा, अंधियारों में चमका तारा, नाम तेरा जब भी है पुकारा, सूरज भी यहाँ है चंदा भी, तेरे जैसा उजागर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं, है काल रात्रि है कल्याण, तेरा जोड़ धरा पर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। तेरे मंदिरों में माही मैंने ज्योत क्या जलाई, हो गया मेरे घर में उजाला, क्या बताऊँ तेरी माया, जब कभी मैं लड़ कराया, तूने दस बुझाओ से संभाला, खिल जाती है सूखी डाली, भर जाती है झोली खाली, तेरी ही मेहर है मेहरबानी, ममता से तेरे बढ़ के मैया, मेरी तो धरोहर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं,
तेरी ममता से जो गहरा हो ऐसा तो सागर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। माँ मेरी माँ, माँ मेरी माँ, मेरी माँ, मेरी माँ के बराबर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। थैंक यू। रंजीत अली नागेश, क्या बात है, आपने तो दिन बना दिया हमारा, बहुत खूब। कला ही, मी मगाशी बोलून गेलो की हा आशीर्वाद आहे आणि तो मिळणारी व्यक्ती आणि त्याची निवड ही आधीच झालेली असते। कला ही अशी गोष्ट आहे की ती तुम्ही विकत घेऊ शकत नाही, उधार किंवा उसनी घेऊ शकत नाही, देऊ शकत नाही। जर ती तुमच्यात असेल तर फार तर तुम्ही थोडी मेहनत करून थोडी खुलवू आणि फुलवू शकता, म्हणजे आपण म्हणतो ना पैलू पाडू शकतो, पण ती मुळात ईश्वराची देणगी आहे, तो मोठा आशीर्वाद आहे। आणि आत्ता या दोन चिमुकल्यांनी जे सादरीकरण केलं आहे ही त्याची साक्ष आहे। मगाशी सुशांतनी सांगितल्याप्रमाणे किंवा आपल्या घरात सुद्धा खूप सगळ्या सुखसुविधा आहेत, म्युझिक शिकण्यासाठी आजकाल खूप यंत्रणा, अद्ययावत यंत्रणा उपलब्ध आहे, आम्ही सगळे त्याचा आधार घेतो, ठीक ठीक म्हणजे एक्सेट्रा एक्सेट्रा, पण मुळात कला गुण असणं हे खूप महत्त्वाचं आहे जे या दोघांमध्ये आहे। तर शिरीषजी आणि सुशांत, मी यांच्या वतीने त्यांच्याशी न बोलता हे आज जाहीर करतो की एक सेशन आपण या मुलांसाठी घ्यायचं आहे आणि त्यातून त्यांची प्रगती बघून आपण अजून काही त्यांना सांगितिक मार्गदर्शन करता येईल त्यासाठी माझ्याकडनं सर्वतोपरी प्रयत्न तर असणारच आहेत, पण हटके ही संस्था सगळ्यात पुढे असेल याची खात्री आहे। आणि एक छोटंसं कौतुक म्हणून शिरीषजी मी तुम्हाला विनंती करतो की या दोघांना त्यांना पुढे घेऊन या। तुमच्या हस्ते त्या दोघांना हे छोटंसं कौतुक आहे, का आहे, कारण ते प्रोत्साहनपर आहे, त्यांच्यातली जी कला आहे ना ती अशी फायर तो असा अजून मस्त प्रज्वलित होऊ देत ही ईश्वराचरणी प्रार्थना करतो। आणि मी त्यांच्याशी कार्यक्रमाच्या आधी जस्ट बोललो होतो की तुम्ही गाणार आहात दोघं आणि कायम गात राहा, बरोबर ना, आठवत आहे ना? येस। आणि यांनी सांगितल्याप्रमाणे की मी इथे गायक म्हणून आलेलो नाही आहे, तर आता मी या कुटुंबाचा सदस्य आहे। मग थॉट प्रोसेस किती उच्च आहे, तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा। या सगळ्यामध्ये सुशांतचं खूप कौतुक आहे, कारण ग्राउंड लेवलवर जायला हवं आणि ते प्रत्यक्ष कृतीत आणणं खूप अवघड असतं, कारण आपण सध्या खूप सगळेजण व्यस्त असतो, कारणं आहेत, अनेक कारणं आहेत, ती खरी पण असतात, पण त्यातून बाहेर काढून स्वतःला आणि वेळ तो देऊन या प्रकारचं जर काम होणार असेल तर किती सुंदर गोष्ट आहे। सुशांत, तुझे खूप खूप मनापासून आभार। यावर्षी लेकाचा वाढदिवस सुशांतनी तिथे केला आणि तिथून तो नंतर पुढे तिकडे त्याचं खूप खूप कौतुक आहे सुशांतचं। कसं आहे ते, हे जे गाणं आहे चांदणे शिंपीत जाशी, ते त्यात मुखड्यामध्ये एक वेगळा ताल आहे, रूपक ताल आहे आणि अंतऱ्यामध्ये तीन ताल आहे, आणि तसंच अजून एक गाणं सावर रे त्यामध्ये पण तीन ताल आहेत, तर अशी हृदयनाथ मंगेशकरांची गाणी अतिशय अवघड जात असतात, त्यामुळे ताल सूर आणि शब्द फेक
ही जर हुकमी असेल तरच ही गाणी छान वाटतात. आणि निवेदिता गोडबोले यांच्याकडे ह्या तिन्हींचा संगम आहेत. त्या थायसन ग्रुप ग्रुपमध्ये काम करतात. सध्या बी ए संगीत पण बरोबरीने करत आहेत निवेदिता गोडबोलेंच्या आवाजात. मला आता खरंच टेन्शन आलं आहे. ह्या मुलांनी जे काय केलं आहे त्यातून बाहेर पडायला येत नाही आहे, पण आता पुढे जायला हवं. विशाखा या मैदानात. विशाखा इज ए होम मेकर. ती पोस्ट ग्रॅज्युएशन तिने कॉमर्समध्ये केलं आहे आणि लहानपणापासूनच तिला गाण्याची खूप आवड आहे. खूप आवाज चांगला आहे. आज ती आपल्यासाठी म्हणणारी बाहो में चले आओ. लता मंगेशकरांनी फार थोडी अशा धाटणीची गाणी म्हटली होती, कारण ही अशी कॅबरेला बॅकग्राऊंड देणारी गाणी ही बरीचशी आशा भोसलेंच्या नावावर जायची. आणि हे गाणं मात्र लतादींनी का गायलं हे मी खूप शोधलं पण नाही मला कुठे सापडलं. संजीव कुमार आणि जया भादुरी. संजीव कुमार क्या बात आहे.
सर्वात फेवरेट ॲक्टर माझा विशाखा राक. बाहू में चले बाहू में चले सनम क्या पैदा हो हमसे सनम क्या पैदा ये आज का नहीं मिलन ये संग है उम्र भर का बाहू में चले आ सरांविषयी बोलते कारण माउथ ऑर्गन आणि शिरीष सर नाही असं नाही होणार. हटके ही संस्था शिरीष सरांनी त्यांचं हे ब्रेन चाइल्ड आहे आणि कोविडच्या काळा उदास वातावरणामध्ये लोकांना थोडंसं अट्रॅक्ट करण्यासाठी त्यांच्यातली उदासी दूर करण्यासाठी त्यांनी हटके ही संस्था सुरू केली. त्यामध्ये निखिल महामुनी सर आणि आमचे रवींद्र पाजी यांचा सहभाग होता. तिघांनी मिळून सुरू केली. सर माउथ ऑर्गन वाजवतात. माउथ ऑर्गन हे एक पाश्चात्य वाद्य आहे. वाजवायला अतिशय कठीण आहे. शिरीष सर त्यातूनही भक्ती संगीत किंवा गीत रामायणामध्ये त्यांचं अगदी प्रसिद्ध गाणं आहे दशरथा घे हे पाय सदान. तुम्ही या गीत रामायणच्या आमच्या प्रोग्रामला पण तेव्हा पण तुम्ही ऐकाल. हे सरांची स्वतःची स्त्रोत नावाची स्मॉल अँड मीडियम बिझनेसेस
जे असतात त्यांना मदत करणारी संस्था आहे, त्यांचा बिझनेस आहे तो. आणि नावाप्रमाणेच सर ऊर्जेचा प्रेरणेचा स्रोत आहे. सातत्याने नवीन नवीन कल्पना त्यांच्या डोक्यातून उदयाला पावत असतात आणि आम्हाला ते प्रेरणा देत असतात सातत्याने. हटके जी संस्था आहे त्याचे आतापर्यंत मोर दॅन 60 प्रोग्राम झालेले आहेत, 25 ऑनलाईन झालेले आहेत आणि 30 जास्त ऑफलाईन म्हणजे स्टेजवर प्रोग्राम झालेले आहेत. हटकेचा मूळ उद्देश आहे नवोदितांना संधी देणे, सांगीतिक व्यवसायामध्ये संधी निर्माण करणे आणि सर्व श्रोतृवर्गाला आनंद देणे. बल्लेवार सर, तुमच्याकडून. ॲक्च्युली हे गाणं जे मी वाजवणार आहो आज आणि जा, हे गाणं कागदावर जर तुम्ही वाचलं तर एक छोटंसं असं वाटतं यातून हे गाणं निर्माण कसं झालं. फारच वेगळीच चाल या गाण्यामध्ये आणि मला वाटते ह्या एका शब्दाला चाल देणं संगीतकारांसाठी आणि किती मोठं काम आहे. आणि हे गाणं त्याचं एक उदाहरण आहे. आज आणि जा कागदावर ते फार सोपं दिसते, आ जाने जा तेरे बिना जीवंगे कैसे वगैरे वगैरे. हे गाणे मी वाजवण्याचा प्रयत्न करतो आणि मौधारगणी समोर वाजवण्याचा प्रयत्न करून राहिलं, त्यामुळे थोडं तणाव पण आहे. म्हणजे मला मी बोलायचं टाळत होतो की सर जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या. मौधारगण शिकणे, वाजवणे, गाणे, स्वतःचं गाणं कंपोज करणे, हॅट्स ऑफ टू यू. आय थिंक दिस सॉन्ग इज व्हेरी डिफिकल्ट. So you've taken it, so you're going to rock. Thank you, sir. Thank you. Thank you.
थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू सर. कर्नल साहब धन्यवाद. बाजा तो सुनाया, आप गाना भी सुनेंगे. गाने भी सुनेंगे. कर्नल साहब, बुरसे साहब, आप थम्सअप दे रहे थे, कुछ पेश करोगे? मेरे संजय, कर्नल संजय बोरसे, वी आर फ्रेंड्स फॉर 37 इयर्स. हे खरं म्हणजे आमचं लग्न व्हायच्या अगोदरपासून आम्ही मित्र आहोत. आमच्या दुंग्यांच्या धर्मपत्नीनंतर आल्या. ही प्लेज वंडरफुल बोंगो आणि जयश्री खूप सुंदर गाणं म्हणते. ठीक आहे. आणि तुझी चाल तुरु तुरु हे गाणं आम्ही माउथ ऑर्गनवर 100 पेक्षा जास्त झाले असेल आमचे. आणि यांचं परिचय म्हणजे आपले जे अखिल भारतीय पूर्व सैनिक हे याचे RSS चे विंग आहे, त्यांचे पुण्याचे महासचिव आहेत हे RSS विंगचे. आणि दुसरा परिचय म्हणजे यांचं एक खूप सुंदर इंडी हावी म्हणून एक शहद हनीचं ते प्रोडक्शन करतात. अँड इज अ प्युरेस्ट फॉर्म ऑफ हनी अँड इन व्हेरियस टेस्ट इट इज अवेलेबल. सो थँक्यू सो मच संजय फॉर कमिंग अँड जयश्री फॉर टुडेज फंक्शन. श्रावणी राजहंस. श्रावणी प्रसाद राजहंस BCom MCom झालेलं आहे. CMA फायनलला आहे. लहानपणापासून संगीत शिकते आहे आणि आता गेली 2 वर्ष निलेश पांडे यांच्याकडे अंतर्नाद कला अकॅडमीमध्ये सुगम संगीत शिकते आहे. तिच्या बाकीच्या गोष्टी सांगायच्या म्हणजे ती ब्लाइंड स्टुडंट रायटर आहे 2017 हेल्थ कॅम्पमध्ये व्हॉलंटिअर म्हणून अनेकदा काम करते. ओल्ड एज होममध्ये पण काम करते. थँक्यू, थँक्यू सो मच. येस. जाने कितने दिनों के बाद गली में अच्छा निकला. जाने कितने दिनों के बाद गली में अच्छा निकला. गली में अच्छा निकला. गली में अच्छा निकला. तुम आए तो आया मुझे यार गली में निकला. जाने कितने दिनों के बाद गली में अच्छा निकला. जाने कितने दिनों के बाद गली में अच्छा निकला. गली में अच्छा निकला. गली में अच्छा निकला. तुम आए तो आया मुझे यार गली में
की रात जो मैं सो जाती, खुलती आँख सुबह हो जाती। मैं तो हो जाती बस बर्बाद, मैं तो हो जाती बस बर्बाद, गली में आ जा निकला, गली में आ जा निकला, गली में आ जा निकला, जाने कितने दिनों के बाद गली में आ जा निकला। मैंने तुमको आते देखा, अपनी जान को जाते जाने फिर क्या हुआ नहीं यार, जाने फिर क्या हुआ नहीं यार, गली में आ जा निकला, गली में आ जा निकला, गली में आ जा निकला, तुम आए तो आया मुझे यार, गली में आ जा निकला। छान फार छान। श्रावणी एक मिनिट, तिच्या नावातच राजहंस आहे, राजहंस म्हणजे कोण? स्वॅन। त्याचा गाणं एलिगंटच होणार, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस। हे गाणं होतं जखम, आता जखम का जखम हे अजूनही नाही, कंजल साहेब काय बोलेंगे? जखम, जखम फिल्म कथा। तुमचं जखम होतं का? आता आमचं हसते जखम मधलं डॉक्टर सुनील तामणकर येत आहेत, ते गायनॅकॉलॉजिस्ट आहेत, कोल्हापूर येथे स्वतःचं मॅटर्निटी होम होतं, एखाद्याला तसं छान चालणारं आणि बसतान बसलेलं हॉस्पिटल 40 वर्षांपेक्षा जास्त, ते सोडून मुलाबाळांमध्ये रमता येतं। कोणाला रमता येतं? तसं संगीत अंगात भिनलेल्या व्यक्तीलाच रमता येतं, कारण की संगीत जेव्हा असतं तेव्हा आजूबाजूच्या जगाचा आणि जागेचा काहीच फरक पडत नाही, कारण की ते सतत मनात चालतच असतं, तो प्रवास सुरू असतो। माझ्या स्वास्थ्यपूर्ण शरीराच्या मनाची अस्वस्थता, माझ्या स्वास्थ्यपूर्ण शरीराच्या मनाची अस्वस्थता, हीच तर खरी मी जिवंत असल्याची संवेदना। हे मी म्हटले बरं का? एक हे जे गाणं समोर येतं, इथे थिएटरमधला प्रत्येक व्यक्ती रममाण होणार आहे। चार चाकी गाडी, धुआंधार पडणारा पाऊस, ढगांचा कडकडाट, पण आतमध्ये नवीन निश्चल आणि प्रिया राजवंश। रफी साहेबांचा तो रोमॅन्टिक असा आवाज, आपल्या हातात काहीच उरत नाही, फक्त धुंद होणं। वेड लावणाऱ्या या स्वरांशी स्वतःच्या मनाच्या तारा जुळवून त्या अर्थात नकळत जुळतातच, आणि राहता हातात ते फक्त आणि फक्त प्रवाहाबरोबर वाहत राहणं। ऐकूया। तुम जो मिल गए हो तो ये लगता के भटके हुए राही को
बैठो न दूर हमसे देखो खफा बैठो न दूर हमसे देखो खफा किस्मत से मिल गए हो मिल के जुदा न हो मिल गए हो मिल के जुदा हो मेरी क्या कथा है होता है ये भी एक हसी मेहरबान मिल गए जहाँ मिल गया जानो तुम क्या हो एक सुरीला नगमा हो भीगी रातों में मस्ती तपते दिन में साया हो तुम क्या जानो तुम क्या हो अब जो आ गए हो जाने न मुझे एक हंसी मेहरबान मिल गया कि जहां मिल गया अपना कोई न था अजनबी जमाना अपना कोई न था दिल को जो मिल गया है तेरा सहारा एक नई जिंदगी का निशान जो मिल गए हो तो ये लगता है कि जहां मिल गया कि जहां मिल गया कि जहां दिनेश कर्वे दिनेशजी झडपीमध्ये कामाला आहेत खूप वर्ष त्यांना गाण्याचा शौक आहे आणि ते गात आहेत पण पब्लिक अपिअरन्स त्यांनी आपल्यापासून सुरू केलं आहे किशोर कुमारचं गाणं सादर करत आहेत किशोर कुमार म्हटल्यावर राजेश खन्ना हा ओघाणी आला त्याच्याबरोबरीला तनुजा
हॅलो चित्रपटाचं नाव मेरे जीवनसाथी, हाथी मेरे साथी नंतर 72 साली मेरे जीवनसाथी आला. सादर करतायत दिनेश कर्वे. ओ मेरे दिल के चैन, ओ मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए. ओ मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए. अपना ही साया देख के तुम जाने जहां शर्मा गए. अभी तो ये पहली मंजिल है, तुम तो कभी से घबरा गए. मेरा क्या होगा सोचो तो जरा, हाय ऐसे न आए भरा कीजिए. ओ मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए. तो अकेला भी अक्सर दिल के संभल सकता हूं मैं. तुम जो हाथ मेरा दुनिया बदल सकता हूं मैं. मांगा है तुम्हें दुनिया के लिए, अब तुम ही कदम फैसला कीजिए. ओ मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए. ओ मेरे दिल के चैन, अच्छा पिकअप किया अनोवरीज. मी जास्त काहीच म्हणणार नाही आहे, मी फक्त एवढंच म्हणणार आहे. वसी गरा इन एंजिनिक उन पोन मडील तोंगी नल पोदु मदे कनम इन कनुरंगा नुन जन्म गेलिन एक गेलिन थेरम नान. कळलं गाणं? कुठली भाषा बोलते ती काय कळतच नाही मला. जाऊ दे. मिन्नले सिनेमा मिन्नले बॉम्बे जयश्री हॅरिस जयराज. नंतर आलं हिंदीमध्ये RH TDM रहना है तेरे दिल में. भर ले अपनी बाहों में, जरा जरा बहकता है
को सना दूर कहीं ना जा, ये दूरी कहती है पास मेरे आ जा। यूं ही बरस बरस काली घटा बरसे, हम यार भीग जाए इस चाहत की बारिश में। मेरी खुली खुली लटों को सुलझाए तू अपनी उंगलियों से, मैं तो हूँ इसी ख्वाहिश में। सर्दी की रातों में हम सोए रहे एक चादर में, हम दोनों तन्हा हो ना कोई भी रहे इस घर में। जरा जरा बहकता है महकता है आज तो मेरा तन बदन, मैं प्यासी हूँ मुझे भर ले अपनी बाहों में। तड़पाई मुझे तेरी सभी बातें एक बार ऐ दीवाने, झूठा ही सही प्यार तो कर। मैं भूली नहीं हंसी मुलाकातें, बेचैन करके मुझको मुझसे ना फेर नजर। रूठेगा ना मुझसे मेरे साथिया ये वादा कर, तेरे बिना मुश्किल है जीना मेरा। मेरे दिल पर जरा जरा बहकता है महकता है आज तो मेरा तन बदन, मैं प्यासी हूँ मुझे भर ले अपनी बाहों में। है मेरी कसम तुझको सनम दूर कहीं ना जा, ये दूरी कहती है आ जा रे आ जा रे आजारे। थँक यू, एकदम मस्त, एकदम मस्त। पुढचंही गाणं असंच सांगणार आहे मी थोडस गाण्यात ना। नी रे गा रे गा मा ग रे सा सा नी पा पा मा रे ग सा नी सा ग पा मा पा। जब दीप जले आना, जब शाम ढले आना, जब दीप जले आना, जब शाम ढले आना, संकेत मिलन का भूल न जाना, जब दीप जले आना, जब शाम ढले आना। Thank you.
डगर बुहारूंगा, तेरी राह निहारूंगा, मैं पल पल डगर बुहारूंगा, तेरी राह निहारूंगा, मेरी प्रीत का काजल तुम अपने नैनों में मले आना, जब दीप जले आना, जब शाम ढले रे ग रे ग मगरे सासानी प प म रे ग सानी साग प म प नित सांझ सवेरे मिलते हैं आ नित सांझ सवेरे मिलते हैं उन्हें देख तारे खिलते हैं नित सांझ सवेरे मिलते हैं उन्हें देख के तारे खिलते हैं लेते हैं विदा एक दूजे से कहते चले आना जब दीप जले जब शाम ढले आना संकेत मिलन का भूल न जाना मेरा प्यार न बिसराना जब दीप जले आना जब शाम ढले प्रति यसुदास ग्रेट निरे ग रे ग म ग रे सा सा नी प प म रे ग सा नी सा ग प म नित सांझ सवेरे मिलते हैं आ नित सांझ सवेरे मिलते हैं उन्हें देख के तारे खिलते हैं नित सांझ सवेरे मिलते हैं उन्हें तारे खिलते हैं लेते हैं विदा एक दूजे से कहते चले आना जब दीप जले आना जब शाम ढले आना संकेत मिलन का भूल न जाना मेरा प्यार न बिसराना जब दीप जले आना जब शाम ढले आना अरे पुढचं गाणं त्यांचंच आहे पण त्याच्या आधी विशाखाबद्दल मी मग अशी एक गोष्ट सांगायची राहिली विशाखा ही उत्तम टीचर आहे पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांचे ती सी बी एस सी आणि आय सी एस ए आय सी आय काय कुठले आय सी एस सीचे आता माझ्याकडलं मॅट्रिक होतो मला तर ती आय सी एस सी आणि सी बी एस सीचे क्लासेस घेते आणि मुलं खुश असतात माझा एक स्टुडंट आला आहे सर अरे केव्हा दे
पुढचं का पुढचं गाणं घेऊया. शर्मिला टॅगोरचा पहिला पिक्चर काश्मीर की कली. इशारो इशारो पे दिल देने वालो. मेरी जान सीखा है तुमने कहां से. ओ मेरे दिल को तुम भाग गए, मेरी मुझे जिसने तड़पा दिया, यही थी वो जालिम अदा, यही थी वो जालिम अदा. ये रांझा की बातें, ये मजनू के किस्से, अलग तो नहीं है इशारों में दिल लेने वाले. बताए हुनर तूने सीखा बताए हुनर तूने सीखा कहां.
मेरी जान सीखा है तुमने जहां से। थैंक यू। 1958 साली झालेला चित्रपट दिल्ली का ठग, ये राते ये मौसम। ये राते ये मौसम, नदी का किनारा ये चंचल हवा। ये राते ये मौसम, नदी का किनारा ये चंचल हवा। कहां दो दिलों ने के मिलकर कभी हम न होंगे जुदा। ये राते ये मौसम, नदी का किनारा ये चंचल हवा। की चांदनी में ये क्या बात है आज की चांदनी में, कि हम खो गए प्यार की रागनी में। ये बाहों में बाहें, ये बहकी निगाहें, लो आने लगा जिंदगी का मजा। ये रातें ये मौसम, नदी का किनारा ये चंचल हवा। सितारों की महफिल ने करके इशारा, सितारों की महफिल ने करके इशारा, कहा अब तो सारा जहां है तुम्हारा। मोहब्बत जवा हो, खुला आसमां हो, करे तो ये दिल आरज़ू और क्या। ये रातें ये मौसम, नदी का किनारा ये चंचल हवा। कसम है तुम्हें तुम अगर मुझसे रूठे, कसम है तुम्हें तुम अगर मुझसे रूठे, रहे सांस जब तक ये बंधन न टूटे। तुम्हें दे दिया है ये वादा किया है, सनम मैं तुम्हारी रहूंगी सदा। ये रातें ये मौसम, नदी का किनारा ये चंचल हवा। कहा दो दिलों ने के मिलकर कभी हम न होंगे जुदा। ये रातें ये मौसम, नदी का किनारा ये चंचल हवा। या गाण्याचे गीतकार होते शैलेंद्र आणि स्वर होते किशोर कुमार आशा भोसले यांचे आणि म्युझिक दिलं होतं रवी यांनी। कर्नल साहब बिलकुल तयार आहे, पाणी पिके, ऑल द बेस्ट। खरं पाहता गायन म्हटलं तर खूप ट्रेनिंग आणि सुरांचं ज्ञान वगैरे पाहिजे, पण भजन म्हटलं तर काही त्याला गरज नाही। फक्त माझं हे भजन जे आहे फक्त चार सुरामध्ये आहे, नी सा रे ग। आणि भजन असं असावे की सगळ्यांनीच त्याच्यात सहभाग घ्यावा, मग तो भजन पॉप्युलर होतो। थोडं माझ्या कवितेबद्दल दोन एक शब्द बोलतो, एक मिनिट। मी तीर ह्या नावावर कविता लिहितो माझ्या। तीर म्हणजे ॲरो, आणि त्या तीरचा अर्थ आहे टार्गेटेड एज्युकेशनल इमोटिव्ह रायटिंग्स। तर माझ्या कविता ज्या आहेत तीरासारख्या असतात, सामाजिक विषयावर संबोधित केलेल्या असतात, टोचणाऱ्या असतात, आणि
मी सामाजिक विषयावर सोल्जरिंग, विडोज आणि वुमेन एम्पॉवरमेंट, स्ट्रीट चिल्ड्रेन अशा विषयावर नेचर ह्याच्यावर कविता लिहितो मी. 171 कविता मी लिहिल्या आहेत मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये. आणि माझ्या कविता माझ्या यूट्यूब चॅनल तिरकी तर्कश्वर उपलब्ध आहेत. बरेच माझे जे रीडर आहेत, फॅन म्हणू शकतो फॅन, ते कविता माझ्या वाचन करतात आणि मला पाठवतात व्हिडिओ करून, मी त्या माझ्या चॅनलवर लोड करतो. खरं म्हणजे हे भजन जे आहे सर, सगळं थोडं ब्रेक करू का पण एक मोठ्या माणसाने आपली कविता वाचून अमिताभ बच्चन, तुम्ही सांगा. आणि माझ्या कविता मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये लिहितो मी कविता. आणि माझी एक कविता श्री अमिताभ बच्चन यांनी पण रिसाइट केली होती एका कार्यक्रमामध्ये. आणि जय हिंद की सेना म्हणून एक माझी कविता आहे, ती अमेरिकन एम्बेसीमध्ये एका आपल्या भारतीय मुलीने, तिला सोशल मीडियातून ती कविता पोचली, तिनं ते गायन केलं, मला व्हिडिओ पाठवलं. चांगला प्रतिसाद आहे त्यामुळे पुन्हा प्रोत्साहन मिळतो. कधीकधी माझ्या कविता 5 मिनिटात होतात. जसं एक उदाहरण म्हणजे माझ्या झाडा डोळ्यासमोरही पहिल्यांदा आयुष्यात वडाचं झाड तुटताना पाहिलं, तर कडकड कडकड आवाज झाला आणि वड कोसळला. त्याच्यावरच माझी कविता झाली होती फक्त 5 मिनिटांमध्ये. त्याच्यामध्ये वडाचं जे आजोबासारखं जे असते, मुलांना खेळवणं, पतंग पकडून देणं, मांजा देणं, मग आपल्या ज्या स्त्रिया त्याला त्याच्यावर विश्वास करतात, फेरे घालतात आणि माझा संसार सुखी असू दे, अशा प्रकारची ती कविता आहे. तर ह्या राम नामाचं जे सुरू होतं, पूर्ण देश काय जग पूर्ण राम नाममध्ये गुंतलं होतं. आणि मी म्हटलं माझ्याकडनं काहीच नाही आहे. तर एक अस्वस्थ होतो मी काही दिवस, तर म्हटलं ही कविता एक भजन म्हणून, आणि अगदी सोप्या याच्यामध्ये एक सूर त्याच्यात जोडले आणि इंटरनेटवरून एक बॅकग्राऊंड म्युझिक मिळाला, त्याच्यामध्ये सूर टाकलं आणि भजन तयार झालं. सर प्लीज. सरांची इच्छा आहे की ते वेगळ्या प्रकारे संगीत द्यावं, निखिल महामुन यांनी ते करावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे. आता ते कसं पुढे जातं ते बघूया आपण. राम नाम, राम नाम, कन कन में राम नाम, मन मन में राम नाम, क्षण क्षण है राम नाम, 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 राम नाम. राम साहि पुत्र हो, राम साहि बंधु हो, राम साहि मित्र हो, राम सा चरित्र हो. राम साहि पुत्र हो, राम साहि बंधु हो, राम साहि मित्र हो, राम सा चरित्र हो. कन कन में राम नाम, मन मन में राम नाम, क्षण क्षण है राम नाम, राम नाम, राम नाम, हर सांस में भी राम हो, हर बात में भी राम हो, हर कर्म में भी राम हो, हर धर्म में भी राम हो,
हर सांस में भी राम हो, हर बात में भी राम हो, हर कर्म में भी राम हो, हर धर्म में भी राम हो। राम नाम 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 राम सा पुरुषार्थ हो, राम ही आदर्श हो, राम तीर्थ स्थान हो, राम मुक्ति धाम हो। राम सा पुरुषार्थ हो, राम ही आदर्श हो, राम तीर्थ स्थान हो, राम मुक्ति धाम हो। कन कन में राम नाम, मन मन में राम नाम, क्षण क्षण है राम नाम, राम नाम राम नाम। राम सी सिद्धि हो, राम सा वैराग्य हो, राम सा नरेश हो, सर्वत्र राम राज्य हो। राम सी सिद्धि हो, राम सा वैराग्य हो, राम सा नरेश हो, सर्वत्र राम राज्य हो। कन कन में राम नाम, मन मन में राम नाम, क्षण क्षण है राम नाम, राम नाम राम नाम। राम नाम राम नाम, 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 राम नाम राम नाम। सर सगळ्यांनाच राम नाम घ्यायला बोलो। सियावर रामचंद्र की जय, पवनपुत हनुमान की जय। धन्यवाद साहब, सब सबको थोड़ा सा एक सब सबसे राम नाम, राम नाम राम नाम, राम नाम राम नाम, राम नाम राम नाम, राम नाम राम नाम। कन कन में राम नाम, मन मन में राम नाम, क्षण क्षण है राम नाम, राम नाम 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 राम नाम। थैंक यू सो मच सर, थैंक यू। सब पर राम की कृपा बनी रहे। और इस गाने को मैंने, भजन को YouTube में डाला, पिछले कुछ दिनों में इतना अच्छा प्रतिसाद आया है कि बहुत लोगों ने पसंद किया और सर्कुलेट किया, बड़ा अच्छा लगा। बहुत बढ़िया, थैंक यू सो मच। जय श्री राम, जय हिंद, जय श्री राम। तो आई विल रिक्वेस्ट ऑल द पार्टिसिपेंट्स, परफॉर्मर्स हटके ग्रुप के, टू बी ऑन द स्टेज एंड बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर ऑल ऑफ देम। बहुत तैयारी के लिए खूप खूप कष्ट घेतले, गेले 3-4 आठवडे जोरदार तैयारी चाललेली आहे। आणि दोनदा आम्ही स्टुडिओमध्ये जाऊन रेकॉर्डिंग केलेले आहेत, स्टुडिओमधून केलेले आहेत। निखिलजींनी जोरदार मदत केली आहे। निखिलजी प्लीज कम ऑन द स्टेज, सुशांत प्लीज कम ऑन द स्टेज। आणि टाळ्या डॉक्टर अनुराधांसाठी आणि विजयजींसाठी, त्यांनी पण तेवढा मोठा ग्रंथ तयार केला, बघा त्याच्यातलं खूप कमी वाचायला मिळालं त्यांना, तर जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी। पुढच्या वेळेला दात पक्के करून येईन नक्की।
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साऊंड सिस्टीम, आपल्यासमोर जो आवाज पोचतोय ते आमचे प्रेमळ मिलिंद जोशी, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्यांचा स्वतःचा गायत्री स्टुडिओ आहे आणि ते आमच्याबरोबर कायम असतात, आमच्यावर प्रेम करतात, त्यामुळे ते इथं आहेत. अदरवाईज ते एवढे मोठे कलाकार आहेत आणि ते स्वतः रिदमिस्ट आहेत एका काळचे, तर जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि दुसरा अमेय त्यांचा मुलगा, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि असं म्हणेन की हा खूप मोठा योग आहे आणि आशीर्वाद आहेत की ते आपल्याबरोबर आहेत. धन्यवाद. ओके, थँक्यू. सो थ्री चीयर्स फॉर हटके ग्रुप. हिप हिप हुरे, हिप हिप हुरे, हिप हिप हुरे.